राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विरार येथे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर दुपारच्या सुमारास रामराजे नाईक निंबाळकर आलेले आणि आतमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. विरारमध्ये हे ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये ही बंदाराआड ही चर्चा सुरू आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीची 3 मतं आहेत, त्यामुळे या 3 मतांसाठी आता प्रत्येक पक्ष मागे लागलेला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याशी गाठीभेटी वाढलेल्या आहेत. मंगळवारी बाही जगताप हे स्वतः आलेले आणि त्यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतलेली आहे. तर बुधवारी मनीषा चौधरी भाजपाच्या ज्या आमदार आहेत त्यांनीही भेट घेतलेली होती आणि रात्रीच्या सुमारास विधान परिषदेचे जे आमदार आहे माजी आमदार आहेत दीपक साळुंके पाटील यांनीही आमदार हितेंद्र ठाकूरांची भेट घेतलेली आहे. मात्र राज्यसभेचं पाहता की शेवटपर्यंत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कुणाला मत देणार हे गुलदस्ता ठेवलेलं आहे. तसेच विधान परिषदेमध्येही तीच भूमिका हितेंद्र ठाकूरांची राहणार आहे, कारण की हे नेमकं मत कुणाला देतील हे अजूनही सांगण्यास तयार नाहीत. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.